नागपूरमध्ये सुद्धा गणेशोत्सव अगदी तितक्याच उत्साहात साजरा होतो. नागपूरचा मानाचा गणपती म्हणून नागपूरच्या राजाची ओळख आहे. दरवर्षी 1 इंच वाढलेली उंची आणि एका नवीन सोन्याच्या अवयवानं राज्याच्या सुंदरतेच अधिकच भर पडते. नागपूरच्या मोठ्या मंडळांपैकी रेशीम बागेतील नागपूरच्या राजाची गणना होते. थेट आमचे प्रतिनिधी तुषार कोळे आपल्या बरोबर आहे. तुषार, आज गणेशोत्सवाचा दुसरा दिवस आहे आणि तितकाच उत्साह नागपूरमध्ये नागपूरच्या राजाच्या दर्शनासाठी सुद्धा आपल्याला बघायला मिळतोय, काय नेमकं सांगाल? मनुष्य, निश्चितच नागपूरच्या मानाच्या गणपतीपैकी एक म्हणजे नागपूरच्या राजाची ओळख आहे. सध्या माझ्या पाठीमागे जी ही गणेशाची मूर्त आहे, ही च्या नागपूरच्या राजाची ओळख आहे आणि हेच आकर्षणाचं केंद्र आहे आणि हेच बघण्यासाठी नागपूरकर दुरून दुरून या मंडळामध्ये इथे येत असतात. जर का तुम्ही या मूर्तीवर नजर टाकली तर या मूर्तीची विशेषता ही आहे की प्रत्येक वर्षी 1-1 इंच मूर्तीची उंची वाढवली जाते. सध्या ह्या मंडळाचं 24वं वर्ष आहे आणि दरवर्षी एक नवीन सोन्याचं आभूषण देखील किंवा सोन्याचा अवयव तयार केला जातो. जर का तुम्ही बघितलं तर या गणपतीच्या मूर्तीला सोन्याची कान आहे, सोन्याचा दात आहे, सोन्याची हात आहे, सोन्याचा कळा आहे. हा 1-1 वर्ष मंडळातर्फे या गणपतीला नवीन अलंकार म्हणावा लागेल किंवा अवयव म्हणावा लागेल त्यांनी सजवलं आणि या गणेशाच्या मूर्तीचं जे देखणं रूप आहे याची भुरळ संपूर्ण नागपूरकर असो किंवा विदर्भातली जनता असो यांना पडते आणि दुरून दुरून गणेश भक्त इथे दर्शनाला येतात. नागपूरचा मानाचा असा हे गणेश मंडळ आहे आणि महत्त्वाची गोष्ट की नागपूरची राजाची ख्याती या नावावरनंच लक्षात येते की ज्या प्रकारे या गणपतीचं हे जे मंडळ आहे, त्यांची जी सजावट आहे, त्यांच्या गणेशाच्या मूर्तीचा रूप आहे, त्यामुळे भक्तांमध्ये एक आकर्षणाचं केंद्र आहे. आपल्यासोबत या गणेश मंडळाचे पदाधिकारी आहे, आपण त्यांच्यासोबत बातचीत करूया. काय सांगाल, 24 वर्षापासून तुम्ही गणेशोत्सव साजरा करता, काय वेगळंपण आहे तुमचं आणि आकर्षणाचा केंद्र राहतो नेहमी नागपूरचा राजा? आमचं जे मंडळ आहे हे लालबागचा राजा मुंबई, याच्यावरून आपण प्रेरणा घेऊन ही नागपूरचा राजा आपण इथं स्थापना केली आहे. गेल्या मागील 24 वर्षापासून आम्ही त्यांची सेवा करतो आहे आणि इथे धांगडधिंगा नसून आणि नुसतं व्यवस्थित पूजा अर्चना होम हवन याला आम्ही जास्त महत्त्व देतो. आणि या गणपतीला मी बघितलं, आता तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे गणपतीला म्हणजे मस्तकापासून तर पायापर्यंत सगळ्या आभूषणांनी मढवलेला आमचा गणपती आहे आणि त्याला बघण्यासाठी लाखो लोकांची जवळपास 8 ते 10 लोक भक्त लोक इथे दर्शनासाठी येतात आणि त्याचं दर्शन घेतात. आणि भक्ताची अशी ख्याती आहे आपल्या भक्तांची की बा इथे जी मनोकामना केली जाते ते पूर्णत्वात केली आहे. आज काल एका भक्तांनी त्या ओम म्हणून त्यांना ते अर्पण केलं. 10 दिवस कसे कार्यक्रम चालतात पुढचे 10 दिवस मंडळामध्ये? चांगल्या प्रकारे कार्यक्रम चालतात, सद्भावनेनं शांततेत कार्यक्रम चालतात आणि उत्साहपूर्ण कार्यक्रम चालतात. मनुष्य, आपण बघू शकतो की नागपूरच्या राजाची ही एक वेगळी ओळख आहे. जर का नागपूरमध्ये वेगवेगळे गणेश मंडळ आहे, त्यांचं देखील वेगवेगळे सजावटी असतो किंवा वेगवेगळे देखावे, यासाठी ते गणेश मंडळ प्रसिद्ध असतं. पण नागपूरचा राजा हा त्यांची देखणी मूर्त आणि त्यांच्या दरबारातली जी सजावट आहे अत्यंत नैसर्गिकरित्या किंवा इको फ्रेंडली जे गणपती उत्सव मनवले जातात त्यापैकी केले जाते. आणि महत्त्वाची गोष्ट की इथे जे संगीतांचा जे काही कार्यक्रम चालतात ते लाईव्ह संगीत असतं, रेकॉर्डेड संगीत नसतं, शनाई असते किंवा इतर जे काही पारंपरिक संगीत असतात त्या माध्यमातून इथे आरत्या होतात, वेगवेगळे गणेश उत्सव साजरे केले जातात. आणि आपण बघू शकतो माझ्या पाठीमागे जर का तुम्ही इथे बघितलं ना तर इथे आजूबाजूला सगळा शालेय परिसर आहे. शालेय परिसरामध्ये जे विद्यार्थी आहेत ते कशा प्रकारे इथे दर्शनाला येतात, जेव्हा आरती असते तेव्हा या विद्यार्थ्यांना आरतीचा मान दिला जातो, त्यामुळे एकंदरीतच हे देखील एक आकर्षणाचं केंद्र आहे. म्हणजे आजूबाजूच्या परिसरामध्ये ज्या काही शालेय विद्यार्थी आहेत ते देखील इकडे दर्शनाला येतात, त्यामुळे एक मोठी भक्तांची रेलचल किंवा गर्दी 24 तास इथे साधारण असते. रात्री 12-12, 1-1 वाजेपर्यंत गणेश भक्त इथं दर्शन घेत असतात. 5:00-6:00 दर्शनाला सुरुवात होते, त्यामुळे नागपूरमध्ये नागपूरचा राजा ही एक आकर्षणाचं केंद्र. बरोबर आहे तुषार, आपण बघतो दुसऱ्या दिवशी सुद्धा हाच उत्साह आपल्याला बघायला मिळतो.